नमस्कार, माझे नाव आहे संस्कृती गोरखनाथ फोंडे. मी आता 5वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलाचीवाडी आहे. अध्यक्ष महोदय, आदरणीय व्यासपीठ, उच्च गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वराज्य स्थापनेविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती आहे. पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रम्य स्थान होते. तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यातील काही मावळे मंडळी तेथे मसलतीसाठी जमली होती. त्या किर्र रंगात झाडाझुडपात लपलेल्या त्या रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांबरोबर कसले खलबत्ते मावळे करत होते? श्री शंकरापाशी कोणते मागणे ते मागत होते? शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजी राजे हे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथील जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे, पण मला याचा मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्या तोंडाने आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटे आहेत. त्यांमध्ये सारखी युद्धे चालू असतात. या युद्धात आपली माणसे नाहक मारले जातात. कुटुंबाच्या कुटुंबे देशद्रोहीला लागतात. इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यांसाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, तुम्ही सांगा. वतनांच्या लोभाने हे असेच चालू द्यायचे का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण सवंगडी शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. वेगळी दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, बोला गाळगाळते बोला. तुमचा मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते आम्ही एका पायावर करण्यासाठी तयार आहोत. हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. स्वतःचे प्राणही देण्यासाठी तयार राहू. ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले. मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खप